26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर भाषण। चला मग पाहूया। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। हा दिवस आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो। आपल्या सर्वांसाठी 15 ऑगस्ट या दिवसा इतकाच 26 जानेवारी हा दिवस सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन असतो। मित्रांनो, 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य तर मिळाले, मात्र आपल्या देशाची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली। याच दिवसापासून आपल्या देशात खऱ्या अर्थाने संविधानाचे म्हणजेच प्रजेचे राज्य अस्तित्वात आले, तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली। समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक मेहनत घेऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा अंतिम मसुदा संविधान सभेसमोर सादर केला। 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली, म्हणून संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता। 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना अस्तित्वात आली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।